नाशिक महानगरपालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर येतो तर चक्क आता नाशिक पश्चिम विभागाच्या शिपायांनी एका चहावाल्याकडेच लाच मागितल्याचा प्रकार समोर आलाय. नाशिक महानगरपालिकेच्या लाचखोर प्रभारी अधीक्षक व शिपायाने चक्क चहावाल्याकडे 1800 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. नाशिक महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील जाहिरात व परवाना विभागाचा लिपिक शिपाई दोघेही लाच घेताना जाळ्यात सापडले. राजू उत्तम वाघ प्रभारी कार्यालय अधीक्षक तसेच प्रवीण अर्जुन इंगळे शिपाई अशी या दोघांची नावं आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबीने ही कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरात चहा टपरी चालवणाऱ्याने हॉकर झोन मध्ये बायोमेट्रिक नोंदणी करणं आवश्यक आहे. या नोंदणीसाठी त्याची पावती देण्यासाठी संबंधित चहा विक्रेत्याकडे वाघ आणि इंगळे यांनी 5000 रुपयांची लाच मागितली. अखेर तडजोडी आणती ही रक्कम 1800 रुपयांवर ठरली. लाच स्वीकारण्याचं त्यांनी मान्यही केलं. त्यानंतर या संदर्भात एसीबीकडे चहावाल्याने तक्रार केली. एसीबीच्या पथकाने सापळा रचून वाघ आणि इंगळे या दोघांनाही महानगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन या कार्यालयाच्या मुख्य गेट जवळील पार्किंग मध्ये 1800 रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान लाच देणं किंवा लाच घेणं यामुळेच कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीनं खासगी इसमाने त्यांच्या कोणत्याही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावं असं आवाहन एसीबीच्या वतीनं करण्यात आलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.